तुझात जीवरंगला। माझ्या मुलाने वज्र केसरीची कुस्ती जिंकलेली आहे, त्याची मुलाखत घ्यायला तुम्ही आलेला। आबा अव्या नसते भानगडी मला जमणार नाही हो। अरे न जमाल काय झालं, त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची फक्त उत्तर द्यायची, त्यात काय आहे? चल 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 चल। यो आमचा राणा साहेब, पण आहेत कुठे वज्र केसरी पहलवान राणाजी? अरे कुठे गेला यो? कुस्ती क्षेत्रातला एवढा मोठा मान तुम्हाला मिळाला, कसं वाटतंय? लई भारी वाटते मला। आपल्या मेहनतीचं समजांच्या साथीचा चीज झाल्यासारखं वाटते। राणादा तुम्ही वज्र केसरी जिंकणार असं स्वप्नातही वाटलं होतं का तुम्हाला? वाटलं म्हणून तर खेळलो। वा याला म्हणतात आत्मविश्वास। यांनीच दिला, म्हणजे मला आधी वाटलं नव्हतं की मी कुस्ती खेळू शकेन का नाही, पण आता जो काय आत्मविश्वास होता तो यांचा होता, माझा नाही। हॅलो ताई साहेब। काय ग चंदे? तूच संघवाली माणसं आले ती राणादाला जाहिरातीत घ्यायचं म्हणून। राणादा जाहिरात कराय नग म्हटल्या? जाहिरात करायला लावायची, पण पैसे मात्र आपल्याकडे चालले पाहिजेत। कशी आहे पप्पांची तब्येत? बरी आहे त्यांची तब्येत। बरं मी येऊ काय नाही आला? हा पण तुम्ही इथली काळजी सोडा, तुम्ही कसं आहेस ते सांगा बरं। पेपर न्यूज वर आलते आणि जाहिरात वाले। आम्ही म्हणतो तुम्ही ही जाहिरात कराच। तुम्ही ही जाहिरात केली का नाही की आम्ही लगेच परत येऊ। बघा बोला येऊ दे। राणा भाऊजी तयार झालं जाहिरात करायला। लय भारी बातमी दिली सा। मग आत्ताच्या आत्ता त्या मॅनेजरचा फोन आला पाहिजे। पैशाचं काय ते आमचं आम्ही ठरवू। अशी तू त्याची पिशवी घ्यायची आणि ते समोर अशी कॅमेराच्या धरायची आणि ते सांगतील तसं म्हणायचं, एवढं सोपं असते। अरे त्याच्या मनात नाही तर कशाला भरीला पाडताय त्याला? नाही आबा करू द्या यांना जाहिरात। ते जाहिरात करायला वय कशाला म्हणलात? आपल्याला तालमीसाठी पैसे हवेत ना। वय पण त्याचं काय? मग कुस्तीतून मिळणारे पैसेच आपण कुस्तीसाठी वापरले तर चांगलंच आहे ना। इथे तुमची रूम आहे, इथे आत थांबा सर, मी जाऊन येते सर। ऍक्शन। ऍक्टर कोण आहे? अहो नाही हो, मी शेतकऱ्याला पहिलवान आहे। हेच ते वज्र केसरी राणादा, हेच आता तुमचा ऍक्टर। ठीक आहे रूप्स, यांचा मेकअप आणि कॉस्ट्युम करून घ्या। ओके सर। आणि इथली पहिला गर्दी कमी करा। ओके सर। सर प्लीज रीड युअर स्क्रिप्ट सर। सर प्लीज रीड युअर स्क्रिप्ट सर। राणादा ते ह्याच्यात लिहिलेलं आहे ना, ते पाठ करायला सांगायला लागलेत। हो पण ते आधी प्लीज इथली गर्दी कमी करा, चला बाहेर चला। शूटिंग बघायचं हो। पण आधी सर तरी तयार होऊ देत। सर तयारच झाल्यानंतर शूटिंग कसं चालू होईल? चला चला राणादा खाली आहे इथं, काय लागलं तर आवाज दे, मी चाप येऊन येतो। स्पॉट। मी खाली थांब। हो नाही हो मी थांब इकडेच। अहो आमची माणसं थांब द्या की। ओके ऍज युअर विश। हे घ्या स्क्रिप्ट सर, घ्या स्क्रिप्ट बघ। हे काय हे समजा इंग्रजी मध्ये आहे की? मला नाही जमत इंग्रजी। नो सर इट्स इन मराठी, लिहिलंय फक्त इंग्लिश मध्ये। ओहो मी पाठ करून घेते। द्या। ओके घ्या ते पाठ करून घ्या, काय असेल ते सगळं। आय विल बी बॅक इन 10 मिनिट्स विथ कॉस्ट्युम। ओके। हा तर तुमची बायको, जाहिरातीतली बायको तुम्हाला दुधाचा ग्लास आणून देत, तुम्ही ते दूध पिता आणि मग पटकन झाकण उघडलं जात। मग तुम्ही म्हणता डबा असो नाही तर कुस्ती, खरी ताकद मिळते ते धवल क्रांती दूध संघाच्या दुधातून। धवल क्रांती दूध संघाचं दूध म्हणजे असल ताकद। मी पितो तुम्ही भी प्या। धवल क्रांती दूध संघाचं ताकदवान आणि असल चवदार दूध। आणि तुमची जी बायको आहे, म्हणजे जाहिरातीतली जी बायको आहे, ती तुमच्याकडे कौतुकाने बघ। झालं नाही? नको नाही जमणार मला। हो सोपं आहे करा तुम्ही। नाही नको नाही जमणार मला। अहो तुम्ही करायच्या साठी नाही जमणार असं काय म्हणताय? ओ ऐका माझ, त्यांनी आता सगळी तयारी केली, आपल्यामुळे कोणाचा खोळंबा नको ना व्हायला। तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमच्याकडनं व्यवस्थित पाठ करून घेते, नक्की जमेल तुम्हाला, एकदा बघा बरं परत म्हणा। सारे का कर सारे रे सन्न।
काय करायचं समजलं ना, एकदम कडक परफॉर्मन्स द्या. सर रेडी. एक्शन. कुस्ती म्हणजे ताकद, कुस्ती म्हणजे जिगर, पैलवान बनणं म्हणजे लय अवघड. हजारा डबा उघडून द्या. कुस्ती असू दे, नाही तर डब्बा खरी ताकद मिळते ती धवल क्रांती दूध संघाच्या दुधातन. धवल क्रांती दूध संघाचं दूध म्हणजे असल ताकद. मी भी पितो, तुम्ही भी प्या. धवल क्रांती दूध संघाचं असल ताकदवान आणि चवदार दूध. क्या बात है राणादा. अरे काय रे राणादा, अंजली कुठे? काम होत काय? तो जर्मन कोर्स आहे ना, त्याचा ऍडमिशनचा आज शेवटचा दिवस आहे. मग ती येणार आहे माझ्या बरोबर का नाही ते विचारायचं होत मला. हे जर्मनीचं आता डोक्यातनं काढून टाक, शिकणं जास्त महत्वाचं. पण तिकडे जाऊन कुणाला भेटायचं, काय बोलायचं मला कसं समजणार. आत्ताच जातो ना अंजलीबाईंचं जर्मन भाषेसाठी ऍडमिशन. असंच विचार केला, चांगला होता स्वभावाने. होता, आता नाही. आता पण आहे का असं, काय वेगळे पण होता त्यांच्याकडे काय? बघितल्या क्षणी लागिरा झाला सर वाटलं. काय झी मराठीचा परिणाम आहे. दिस इज फॉर यू सर. थँक्यू, थँक्यू सो मच. सर तिथे काहीतरी लागलंय. काय इथे? एक सेकंड. अरे वा, आता अरे वा काय. अरे भाऊ तुझी पापली होती ना, 100% असतो कोणतं भेटणार भेटणार मी भेटणार. ग बस, आता मला कोण भेटणार आहे? अगं आपण आजला भेटत चाललो खरं, पण तिथं जाऊन बोलायचं काय? मी त्याला माझ्या मनातलं सगळं सांगणार आहे.